देशात टाळेबंदी सुरू असताना अनेक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचा पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांसाठी परभणीच्या प्रमोद आंबोरे या नागरिकानं चांगली शक्कल लढवलेली आहे. आंबोरे यांनी आपल्या चार मित्रांसोबत वसमत रोड इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 26x26 फुटाची यमदूताची पेंटिंग काढून कोरोनाच्या बाबतीत जनजागृती केलेली आहे. अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी नजीर खान. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची वारंवार विनंती शासनाकडून करण्यात आली, मात्र परभणी शहरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होतानाच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळावं यासाठी परभणीच्या 4-5 युवकांनी एक वेगळी शक्कल लढवली. प्रमोद आंबोरे आणि त्याच्या मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर 26x26 यमदूतची कलाकृती उभारली आणि या माध्यमातून जनतेने सोशल डिस्टन्सिंग पाळावं यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. खरं तर सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही आजची गरज आहे आणि या युवकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जनतेसमोर सोशल डिस्टन्सिंग पाळावं यासाठी एक छोटा प्रयत्न केला. जय महाराष्ट्रही आपल्याला आवाहन करते की घरात राहा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा, जेणेकरून तुम्ही आणि तुमचं कुटुंब कोरोनापासून दूर राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, जय महाराष्ट्र न्यूज, परभणी.